जामनेर मध्ये 3 लाखाच्या बनावट बिड्या जप्त. राधिका होलसेल दुकानात बनावट संभाजी बिड्या विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून आयपी टीमने छापा टाकून 2,88,000 रुपयांच्या बिड्या जप्त केल्या आहेत. शहरातील राका जनरल या दुकानावर आणि गोडाऊनची तपासणी केली असता संभाजी बिड्या आढळून आल्या. या सर्व बिड्या सील करण्यात आल्या आहेत. तपासणीसाठी त्या पाठविण्यात येणार आहेत. रिपोर्ट आल्यानंतर संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बनावट बिड्या विकल्या जात असल्याची माहिती आयपी टीमला होती. या टीमने शहरातील किरकोळ व होलसेल व्यापाऱ्याकडे धाडी टाकून बनावट माल जप्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशा किती बिड्या होत्या तुमच्याकडे? याच्यामध्ये ओरिजिनल डुप्लिकेट तुम्हाला माहिती नाही का? नाही, आमचं ओरिजिनलच आहे, माहीत आहे काय प्रश्न. ही बिडी ओरिजिनल आहे का तुमच्याकडे? कंपनीची बिडी आहे, कंपनीची बिल आलेलं आहे आम्हाला, त्याच्यामुळे काही शंकाचं कारणच नाही. अच्छा, किती माल भरलेला आहे तुम्ही बिड्यांचा? आम्हाला आपल्याला लागतो तेवढा भरलेला आहे. तरी किती? 5 कार्टून. कंपनीतूनच उचलला माल? कंपनीतून उचलला, पूर्ण कंपनीकडून उचलला. चेक बाय माल काम चालतो, तसं काही नाही, सगळं पक्की. आपण कोणत्या व्यापाऱ्याकडनं हा माल घेतात? कंपनीकडून. काय कोणत्या कंपनी? कुठली? अहमदनगर. जो अवैध किंवा बनावट माल होतो तिथे आमची टीम जाऊन तपासणी करते आणि त्यावर कारवाई करते. आता इथे आम्हाला 2,88,000 बिड्या आढळून आल्या, पण त्या बनावट असल्याचा संशय आहे. आता एनालिसिस रिपोर्ट आल्यानंतर ते कळेल काय होणार. किती दिवसानंतर येणार सर? साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर तो रिपोर्ट येईल. आता जामनेरमध्ये फक्त इथंच का, अजून इतर कुठे? आता दुसरीकडे गेलो तर सगळा माल गायब दिसेल ना. हा बरोबर, कारण पत्रकार बांधव आल्यामुळे अर्धे दुकानदार गायब. तुम्ही सहकार्य केलं असतं तर 2-3 सापडले असते. कॉन्टॅक्ट केला असतं तर मग अजून जास्त जागृत झालं असतं. आमच्या जळगावचे मित्रही आले असते. हा, तपास कसा लागला नेमका या ठिकाणी? कसं आहे, आमचा जो इन्व्हेस्टिगेटर असतो तो सतत दुकानांवर जाऊन तपासणी करत असतो. सॅम्पल आढळून आलं की ते कुठून घेतलं गेलं, इथपर्यंत इन्व्हेस्टिगेशन टीम पोहोचते आणि मग आम्ही कारवाई.